नमस्कार, भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला राजीनामा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला राजीनामा पत्र. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देशमुख यांनी राजीनामा पत्र सोपवले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यातून गृहमंत्रीपद मिळाले होते. देशमुख यांनी आपला राजीनामा पत्र राज्यपाल यांच्याकडे न देता मुख्यमंत्री यांच्याकडे राजीनामा पत्र दिले आहे. विशेष म्हणजे मुंबई हायकोर्टाने आजच CBI चौकशीचे आदेश दिले आहेत. हा निर्णय मुंबई हायकोर्टाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमजीत सिंग यांच्या जनहित याचिकेवरून आदेश देण्यात आले आहेत. परमजीत सिंग यांनी अनिल देशमुखवर वसुली करण्यासाठी टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या संदर्भात आज मुंबई हायकोर्टाने CBI चौकशीचे आदेश दिले आहेत. सचिनवाजे प्रकरणी परमजीत सिंग यांना 17 मार्च रोजी मुंबई आयुक्त पदावरून हटविण्यात आले होते. पदावरून हटविल्यानंतर परमजीत सिंग यांनी 20 मार्च रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत त्यांनी सांगितले होते की महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिनवाजेला बार आणि रेस्टॉरंटकडून 100 कोटी रुपये वसुली करण्याचे सांगितले होते. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ व्यवहाराची संशयास्पद कार 25 फेब्रुवारीला मिळाली होती. या कारमध्ये जिलेटिनच्या 20 कांड्या जप्त करण्यात आल्या होत्या. या संदर्भात मुंबई पोलीस चौकशी करत होते. आता NIA चौकशी करत असून 13 मार्च रोजी सचिनवाजेला अटक करण्यात आली आहे. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिल्लीवारी करत दिल्लीतील हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात विचारणी करण्यासाठी वकिलाशी चर्चा करणार आहेत असं सूत्राकडून समजले आहे. धन्यवाद. भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.